किसानों को दिया हुआ वादा हम पूर्ण करेंगे, वादा पूर्ति के लिए सरकार कटिबद्ध है। पर विपक्ष ने किसान मुआवजे के लिए हमने बाध्य किया, ऐसा ढिंढोरा पीटने की बात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इन्होंने सभागृह के बाहर मीडिया के सामने रखी। किसान मुआवजे का श्रेय विपक्ष ना ले, ऐसी बात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इन्होंने सदन के बाहर मीडिया से बात करते समय स्पष्ट की। किसानों को हमने वचन दिया है, उस वचन की पूर्ति के लिए सरकार कटिबद्ध है। किसानों के मुआवजे के लिए 6,500 करोड़ की मदद जाहिर कर दी है, उसमें से 3,000 करोड़ जिलाधिकारी माध्यम से किसानों को मदद दी गई है। हिवाळी अधिवेशन सुरू झालेला आहे आणि या अधिवेशनामध्ये साधारणतःपणे एक प्रथा आहे, परंपरा आहे, अनेक दिग्गजांनी इथे विविध पद आतापर्यंत भूषवलेली आहेत। एक थोर परंपरा असलेले एक सभागृह आहे। साधारणतः जनतेने निवडून दिलेले सगळे लोकप्रतिनिधी इथे आल्यानंतर साहजिकच आहे, महाराष्ट्राच्या जनतेची एक अपेक्षा असते की आपण ज्या विविध वर्गामध्ये विविध स्तरामध्ये राहतो, समाजाच्या विविध घटकामध्ये आपण राहतो, त्या घटकातून किंवा त्या स्तरातून आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी या सभागृहामध्ये जाऊन आपल्या व्यथांना वेदनांना आवाज फोडतील, वाचा फोडतील आणि मग काही आपल्या अडचणी असतील, समस्या असतील, त्या समस्या मांडून सरकारकडनं त्याच्यावरती न्याय मिळवून घेतील। आणि तशीच ही एक अपेक्षा किंबहुना व्यवस्था आहे। यावेळेला या सरकारचं हे पहिलं अधिवेशन आहे। गेल्या वेळेला 2 दिवसाचं अधिवेशन मुंबईमध्ये झालं, तो संपूर्ण जो काही तिथला घटनाक्रम आपल्याच माध्यमातून जगासमोर गेलेला आहे। कालचा आणि आजचा सुद्धा जगासमोर जातो आहे। पहिल्या प्रथम मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून सत्ताधारी आणि विरोधी पक्ष या दोन्ही पक्षांना एक नम्र आवाहन करतोय की एका परंपरेचा वारसा लाभलेला हे सभागृह आहे, हे वैभव आहे आणि त्याला काळीमा लागेल असं वर्तन कोणत्याही पक्षाकडनंच नव्हे तर कोणत्याही लोकप्रतिनिधीकडून होता कामा नये। ठीक आहे, जसे आपण लोकप्रतिनिधी आहात तसे आम्ही लोकप्रतिनिधी आहोत। व्यथा वेदना तुम्ही मांडा, त्याच्यावरनं आमच्याकडनं उत्तरं घ्या, पण जणू काही आपण एकमेव काहीतरी आहोत आणि समोर सत्ताधारी पक्षाला काही त्याच्यात पडलेलेच नाही आहे अशा पद्धतीने जे वर्तन चालू आहे हे वर्तन निंदाजनक आहे। मला असं वाटतं सभागृहामध्ये जो प्रश्न उचलला गेलेला आहे शेतकऱ्यांच्याबद्दल, गेले 15-20-25 वर्ष शिवसेना म्हणून, पक्ष म्हणून आणि त्या पक्षाचा तेव्हाचा कार्याध्यक्ष नंतर पक्षप्रमुख म्हणून मी स्वतः रस्त्यावरती उतरलेलो आहे। मग तो पंतप्रधान पीक विमा योजनेतला घोटाळा असेल, शेतकरी सन्मान योजनेमधला घोटाळा म्हणजे अपुरी आलेली मदत असेल, शेतकऱ्यांना वेळोवेळी अपुरी मिळणारी नुकसान भरपाई असेल किंबहुना कर्जमुक्ती असेल, हे वचन देऊन आम्ही सत्तेवरती आलेलो आहोत। आणि आता लोकांना कळलेलं आहे की वचन मोडलं तर आम्ही कसे वागतो आणि वचन दिल्यानंतर आम्ही कसे वागतो। दिलेले वचन, दिलेला शब्द पाळणारी आम्ही लोक आहोत, त्या परंपरेमधले आम्ही लोक आहोत आणि याची त्यांना खात्री आत्ता पटल्यामुळे जणू काही आपण हे सरकारला करायला भाग पडतो आहोत असा एक जो आविर्भाव आणला जातो आहे हा लोकांना आता कळतो आहे। आज एक आणखीन आश्चर्य आपल्याला सर्वांना बघायला मिळालं की आम्ही सामना बघत नाही, आम्ही सामना वाचत नाही असे म्हणणाऱ्यांनाच सामना स्वतःच्या हातामध्ये मोठा करून दाखवावा लागला, यालाच म्हणतात हा नियतीचा खेळ आहे। काला येत असमय नमा, हा सामना जर का आधी वाचला असता तर आज त्यांच्यावरी वेळ आली नसती, तेव्हा आम्हाला सामनाला आणि शिवसेनेला ते विरोधक म्हणून गिंतीत धरत होते। आज आमच्या विरोधकांच्या हातामध्ये सामना आलेला आहे, म्हणजे सामना हे सर्वसामान्यांचं एक हत्यार आहे, शस्त्र आहे। तेव्हा जे काही आम्ही बोलत होतो ते सर्वसामान्यांचा आवाज होता, तो जर का तुम्ही लक्षात घेतला असता तर आणि सामना वाचला असता किंवा चोरून वाचत होता तो उघडपणाने वाचला असतात तर आज हा सामना आमच्याबरोबर तुम्हाला करण्याची वेळ आली नसती। असो, मला असं वाटतं राज्याच्या अर्थमंत्र्यांनी जयंतराव पाटलांनी एकूण हे सरकार गेले 15-20 दिवस काम करायला लागल्यानंतर अवकाळी पाऊस असेल, धानाचा विषय असेल, या विषयावरती सरकारने किती मदत दिलेली आहे साधारणतः त्यांनी तो आकडेवारी ती सांगितलेली आहे, मी पुन्हा तुमच्यासमोर सांगण्याची आवश्यकता नाही पण मुद्दामून सांगतो। पहिली गोष्ट म्हणजे असं की गेल्या काही दिवसांमध्ये
महाराष्ट्राच्या कोल्हापूरसारख्या भागामध्ये जो पूर आला त्या पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारने केंद्राकडे जवळपास 7,000 कोटी मागितलेले आहेत. त्याच्यानंतर आत्तासुद्धा केंद्राकडे आणखीन 7,000 कोटी मागितलेले, अतिवृष्टी आणि कोल्हापूर पुरामध्ये 7,288 कोटी आणि अवकाळी पावसासाठी 7,207 कोटी अशी साधारणतः एक 15,500 कोटीची मागणी राज्याने केंद्राकडे केलेली आहे. इथे जे काय आदळापट करत आहेत त्यांच्याच पक्षाचं सरकार केंद्रामध्ये आहे, त्यांचेच नेते पंतप्रधान आहेत, शेतकऱ्यांबद्दल गळा इकडे जे काढत आहेत तर त्यांना म्हणे तिकडे जाऊन तुमचा गळा जरा मोकळा करा, पाहे तर काय गळा मोकळा करणाऱ्या गोळ्या मी देतो, पण तिथे केंद्राकडनं राज्याकडे जी मदत येणं गरजेची आहे ती एक पैसासुद्धा आलेला नाही. तरीसुद्धा हे महाराष्ट्राचं सर्वसामान्यांचं सरकार हाताची घडी घालून बसलेलं नाही आहे. जवळपास 6,500 कोटीपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत ही रक्कम वर्ग करण्यात आलेली, त्याचं वाटप सुरू झालेलं आहे. 3,000 कोटीपर्यंत वाटप झालेलं आहे. आणखीनही त्याच्यामध्ये जी काही प्रस्तावित रक्कम आहे त्याचीसुद्धा आमची तयारी आहे. किसानों के मुआवजे को लेकर विपक्ष ने राजनीति नहीं करनी चाहिए, ऐसी बात करते हुए विपक्ष को उन्होंने आड़े हाथ दिया. विधान भवन परिसर में मुख्यमंत्री ठाकरे ने मीडिया के सामने अपनी बात रखी. उन्होंने विपक्ष पर सीधा निशाना साधते हुए कहा कि केंद्र में विपक्ष की सरकार है. उन्होंने किसान मुआवजे के लिए प्रधानमंत्री से मांग करनी चाहिए, इस मांग के लिए विपक्ष को हम गोली देने के लिए तैयार बैठे है. परंतु एक 2-4 दिवसापूर्वी बातमी आपण आपल्याच माध्यमातून मी महाराष्ट्राला दिली होती की केंद्राकडून राज्याला येणारा जो GST परतावा आहे जवळपास 15,000 कोटी ती रक्कम बाकी होती. 15,000 कोटी देतच नव्हते. मग 2-4 राज्यांनी मागणी केली, महाराष्ट्राने सुद्धा केली आणि ती मागणी केल्यानंतर केंद्र आता हालाल लागलेलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे साधारणतः 4-4,500 कोटीचा पहिला हप्ता आलेला आहे, म्हणजे केंद्राने मान्य केलेला आहे की आम्ही तुम्हाला द्यायला दिरंगाई केलेली आहे, उशीर केलेला आहे. आणि असं जर काय सरकार चालायला लागलं तर मी इकडे ठणाणा करून इकडे बोंबाम करून नाही, जर शिमगा करायचा असेल तर केंद्र सरकारच्या नावाने त्यांनी करावा, राज्य सरकारच्या नावाने तुम्ही करू नये. दुर्दैवाने याच बरोबरीने एकूणच देशामध्ये एक अशांततेचं आणि अस्वस्थतेचं वातावरण निर्माण केलं जातं आहे. हो, मी हा जाणीवपूर्वक शब्द वापरतो आहे. काल ज्या पद्धतीने दिल्लीमध्ये त्या कंपाऊंडमध्ये घुसून विद्यार्थ्यांवरती गोळीबार केला, जणू काही जालियनवाला बागेतले दिवस परत आले की काय. जालियनवाला बाग तो जो काय तिथे हिंसाचार घडला होता तसं वातावरण या देशात पुन्हा निर्माण केले जाते की काय, असं भीतीचं वातावरण संपूर्ण देशात आणि युवकांच्या मनात केलं जाते. आणि मला धास्ती याच गोष्टीचं वाटते की ज्या राज्यामध्ये ज्या देशामध्ये युवक जिथे बिथरतो ते तो देश स्थिर राहू शकत नाही. म्हणून मी केंद्र सरकारला सांगतोय की तुम्ही युवकांना बिथरवू नका. युवक हे आपल्या देशाचं हे भावी आधारस्तंभ आहेत, युवक ही आपली शक्ती आहे. आणि दरवेळेला प्रधानमंत्र्यांच्या भाषणामध्ये लवकरात लवकर म्हणजे मला वाटतं 2020-2021 संपूर्ण जगातला हिंदुस्थान हा तरुण देश असेल आणि ही तरुण म्हणजे ही युवा शक्ती हा युवा बॉम्ब आहे. त्या बॉम्बला बॉम्बची वात पेटवण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने करू नये ही मी त्यांना हात जोडून नम्र विनंती करतोय. राज्यामध्ये सुद्धा शांतता आहे, व्यवस्थित सगळं चालू आहे आणि शेतकऱ्यांना जो मी शब्द दिलेला आहे तो शब्द माझा आणि शेतकऱ्यांचा मधला आहे, तो मी पाळणार आहे. पण आम्हाला तुम्ही करायला लावलं असा हा आमच्या विरोधी पक्षाने आणण्याचा प्रयत्न करू नये. मला असं वाटतं तुम्हाला प्रश्न मांडायचे असतील तर त्याला एक पद्धत आहे, बोंबलून प्रश्न मांडता येत नाही. आमचं उत्तर न ऐकता बोंबलत बसलात तर जनतेसमोर तुमचा जो काय कांगावा आहे तोच उघडा होतो आहे आणि लोकांसमोर तुमचंच बिंग फुटतंय हे मी विरोधी पक्षांना एकेकाळचे माझे मित्र म्हणून नम्रपणाने सांगतोय. मला असं वाटतं सरकार बदलल्यानंतर जनतेच्या मनामध्ये जो एक आनंद आशा अपेक्षा पल्लवित झालेल्या आहेत त्या खुरडण्याचा प्रयत्न किती जरी विरोधी पक्षांनी केला तरी तो काही यशस्वी होणार नाही. आम्ही जनतेला बांधील आहोत, आम्ही गोरगरिबांना बांधील आहोत, कारण हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणजे शिवरायाच्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री. आणि जसं शिवरायाने एक आदर्श घालून दिलेला आहे की गोरगरिबांच्या रयतेचा राजा तो होता, तो त्या गोरगरीब आणि रयतेचं जनतेचं त्यांच्या न्याय हक्काचं रक्षण करणं हे मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून माझं कर्तव्य मानतो आणि तेच मी पाळल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. साथ ही CAB के चलते देश में कई बड़ी विश्वविद्यापीठों में छात्र संघटनाएं रास्ते पर उतर आई है. ऐसे में छात्रों पर लाठीचार्ज के